अक्षरमानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये मी प्राध्यापक सुजित चव्हाण आपले स्वागत करतो. आजचे शास्त्रज्ञ आहेत सहा मेघनाथ. मेघनाथ यांचा जन्म ऑक्टोबर 1893 मध्ये तर यांचा मृत्यू फेब्रुवारी 1956 मध्ये झाला. भारतीय भौतिक शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी उष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्याचा उपयोग तारकीय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्ध होते. सहा यांचा जन्म ढाका जिल्ह्यातील सिओरातल्ली म्हणजे आत्ताचा बांगलादेश येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुल्लचंद रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन 1995 MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स ज्याला आपण विज्ञानातील पदव्युत्तर पदवी असं म्हणतो आणि नंतर सापेक्षता सिद्धांत व प्रारंभदाबाचे मापन या विषयावर संशोधन करून PhD संपादित केली. संशोधन करून PhD झाल्यानंतर त्यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून किंवा त्या पुढील संशोधन करून DSc म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. ते कोलकाता विद्यापीठामध्ये आणि अलाहाबाद विद्यापीठामध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून बरेच वर्षे त्यांनी काम केले. सहा यांनी अन्वीय सिद्धांत आणि पुंजयामिकी यामधील तत्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला जवळपास 6000 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही अधिक ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात या अण्वीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण असे म्हणतात आणि छेदित अणूला आयन ज्याला विद्युत भारित अणू असे म्हणतात. अशा प्रकारचे विविध शोध त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये लावले. या तारकीय वातावरणामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायू मिश्रण असते असेही त्यांनी सांगितले. तर आजचे हे शास्त्रज्ञ होते सहा मेघनाथ. धन्यवाद.